नेक्स्ट ग्रोथ प्रमोटर दैट इज साइटोकाइनिन. नावावरूनच आपल्याला लक्षात येतंय साइटोकायनेसिस दैट इज अ सेल डिविजन प्रमोट करणारं मेन हॉर्मोन आहे. याची डिस्कवरी कशी झाली? हॅबरलँड हु इज अ पायोनियर ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक. ज्यानं टिश्यू कल्चरच्या टेक्निकची सुरुवात केली तो हॅबरलँड नावाचा सायंटिस्ट. त्यानं पहिलं हे फाइंड आउट केलं की प्लांटमध्ये जो वॅस्क्युलर टिश्यू आहे त्याच्यामध्ये एक अननोन सबस्टान्स आहे, केमिकल आहे विच प्रमोट सेल डिव्हिजन. एक कोणतं तरी अननोन केमिकल त्या व्हॅस्क्युलर एलिमेंट मध्ये असलं पाहिजे की ज्यामुळं सेल डिव्हिजनची प्रोसेस प्रमोट केली जाते. अशा प्रकारचं कन्क्लुजन सुरुवातीला हॅबरलँडनी काढलं. त्यानंतर ओबरबेक यांनी पण काय केलं, कोकोनट मिल्क जे नारळाचं पाणी आहे या कोकोनट मिल्क मध्ये सुद्धा केमिकल सबस्टान्स असा असला पाहिजे की जो सेल डिव्हिजनची प्रोसेस प्रमोट करतो असा केमिकल सबस्टान्स, असं एखादं केमिकल नारळाच्या पाण्यामध्ये असलं पाहिजे हे या ओव्हरबेकने सांगितलं. त्यानंतर मिलर अँड कुक त्यांनी काय केलं, टोबॅको पीथ या टोबॅको पीथचं जे कल्चर आहे त्याच्यामध्ये ॲडेनिन हे नायट्रोजन बेस ॲड केलं की त्यामुळं सेल डिव्हिजनची प्रोसेस वाढलेली आढळून आली. सेम रिझल्ट ईस्टचा एक्स्ट्रॅक्ट घेतला त्यामध्ये सुद्धा ज्यावेळी कल्चर घेतलं त्यामध्ये ॲडेनिन बेस ॲड केलं त्यावेळी सेल डिव्हिजनची प्रोसेस वाढलेली प्रमोट केलेली आढळून आली. सेम रिझल्ट ईस्ट एक्स्ट्रॅक्टच्या बाबतीत सुद्धा त्यांना पाहायला मिळाला. त्यानंतर मिलरने काय केलं, हा कंपाऊंड हे केमिकल आयसोलेट अँड प्युरिफाईड इन क्रिस्टलाइन फॉर्म. क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये हा कंपाऊंड त्यांनी आयसोलेट केला, प्युरिफाय केला फ्रॉम हेरिंग स्पर्म डीएनए आणि त्या कंपाऊंडला नाव दिलं कायनेटिन. आणि आज आपल्याकडं 18 टाइप्स कायनेटिनचे वेगवेगळे पाहायला मिळतात. ही आहे या हॉर्मोनची डिस्कवरी.
त्यानंतर या हॉर्मोनचा आपल्याला स्टडी करायचा आहे रोल काय फंक्शन काय त्याचे रोल किंवा त्याचे फंक्शन्स काय आता नावातूनच त्याचा आहे सायटोकायनिन म्हणजे सायटोकायनेसिस म्हणजे सेल डिव्हिजन म्हणजे सेल डिव्हिजनची प्रोसेस स्टिम्युलेट करणार इट स्टिम्युलेट द सेल डिव्हिजन त्याचबरोबर सेल इलॉन्गेशन ही प्रोसेस पण स्टिम्युलेट करणार आणि थर्ड आहे सेल मॅच्युरेशन और डिफरन्सिएशन आपण त्याला म्हणतो ही प्रोसेस सुद्धा स्टिम्युलेट करणार आणि वेगवेगळे टिश्यूज तयार होतील मोठ्या प्रमाणावरती कोलेनकायमा पॅरेनकायमा झायलम फ्लोएममध्ये झायलम व्हेसल्स ट्रॅकिड्स जे काही एलिमेंट्स आहेत मॉर्फोजिनेसिस त्यालाच आपण काय म्हणतो इथं मॉर्फोजिनेसिस मॉर्फोजिनेसिसची प्रोसेस स्टिम्युलेट केली जाते सेल मॅच्युरेशनची प्रोसेस स्टिम्युलेट केली जाते त्याचबरोबर आपण टिश्यू कल्चरचा विचार केलेला आहे आपण टिश्यू कल्चरमध्ये ऑक्झिन आणि सायटोकायनिन जर सेम कॉन्सन्ट्रेशन असेल म्हणजे 1:1 असेल तर काय बनणार आहे कॅलस बनणार आहे जर ऑक्झिन जास्त आणि सायटोकायनिन कमी तर इथं रूट ग्रोथ जास्त होणार आहे ऑक्झिन कमी आणि सायटोकायनिन जास्त शूट ग्रोथ यामध्ये होणार आहे तेव्हा शूटच्या ग्रोथच्या म्हणजे स्टिम्युलेट शूटची ग्रोथ स्टिम्युलेट करणारं हॉर्मोन कोणतं तर ते आहे सायटोकायनिन इट स्टिम्युलेट द शूट ग्रोथ त्याच्यानंतरचा रोल आहे काउंटर ऍक्शन ऑफ अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय करणार हे समजा इथं अपायकल बड आहे आणि इथं हे लॅटरल बड्स आहेत तर सायटोकायनिनमुळे काय होतंय लॅटरल बड ग्रो होतात लॅटरल बडची ग्रोथ स्टिम्युलेट केली जाते आणि अपायकल बडची ग्रोथ इनहिबिट केली जाते त्यालाच आपण म्हणू काउंटर ऍक्शन ऑफ अपायकल डॉमिनन्स म्हणजे ऑक्झिन कोणाच्या फेवरमध्ये आहे अपायकल बडच्या फेवरमध्ये आहे ते अपायकल बडची ग्रोथ स्टिम्युलेट करतं आणि लॅटरल बडची इनहिबिट करतं सायटोकायनिन त्याच्या अपोजमध्ये आहे लॅटरल बडची ग्रोथ स्टिम्युलेट करतं अपायकल बडची इनहिबिट करतं सायटोकायनिन त्यानंतरचा रोल आहे इट स्टिम्युलेट ब्रेकिंग ऑफ सीड डॉर्मन्सी सीड डॉर्मन्सी ब्रेक करतं त्याचबरोबर
त्याचबरोबर सीड जर्मिनेशन पण हे हॉर्मोन स्टिम्युलेट करतं. हे पहिल्या दोन हॉर्मोनमध्ये हा रोल आलेला आहे, इथंही तो आहे. त्यानंतर डिले इन सेनेसन्स, सेनेसन्स म्हणजे पानं जी ओल्ड लीव्ज आहेत ती पानं पिवळी पडतात. पानं पिवळी पडण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो सेनेसन्स, एजिंग प्रोसेस आहे ती, एजिंग प्रोसेस आहे. परंतु समजा इथं सेनेसन्सची प्रोसेस डिले करायची असेल आपल्याला, एखादं आपण प्लांट कल्टिवेट केलेला आहे त्याची पानं समजा आता पिवळी पडायला लागलेली असतील, शक्यता आहे तशी पिवळी पडायला पडणार आता पानं, तसे आपल्याला सिम्पटम दिसा लागले. अशा याच्यामध्ये जर आपण या सायटोकायनिनची ट्रीटमेंट त्याला दिली तर आता या 15 दिवसात त्या झाडाची पानं पिवळी पडणार होती, पण सायटोकायनिनच्या ट्रीटमेंटमुळं ही पानं महिना दोन महिना तशीच हिरवीगार राहिली. म्हणजे एजिंगची प्रोसेस आपण काय केली, डिले केली. आत्ता पिवळी पडणार होती ही पानं, त्याच्याऐवजी महिना दोन महिने आणखी तो काळ पुढं गेला. दॅट इज अ डिले इन सिनेसन्स. याच्यासाठी रिचमॉन्ड अँड लँग यांनी झॅन्थियम नावाच्या प्लांटवर स्टडी करत होते, आणि या स्टडीच्या वेळी त्यांना लक्षात आलं एखाद्या प्लांटचे लीव्ज आता येलो होत आहेत, दॅट इज अ सेनेसन्स, एजिंग प्रोसेस होते. त्या प्लांटला जर सायटोकायनिनची ट्रीटमेंट दिली तर ती पानं बरेच दिवस पुढचे हिरवेगार राहतात. दॅट इज द डिले इन सिनेसन्स. दिस वॉज स्टडीड बाय रिचमॉन्ड अँड लँग, हेन्स कॉल्ड ॲज रिचमॉन्ड लँग इफेक्ट, असं आपण त्याला म्हणतो. त्याचबरोबर क्लोरोप्लास्ट डेव्हलपमेंट, जर आपण एखाद्या लीफला सायटोकायनिनची ट्रीटमेंट दिली तर त्याच्यामध्ये जेवढे क्लोरोप्लास्ट आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं क्लोरोप्लास्टची संख्या वाढत जाईल. सो इट स्टिम्युलेट द डेव्हलपमेंट ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट डेव्हलपमेंट प्रमोट केली जाते. त्यानंतर इट प्रमोट डेव्हलपमेंट ऑफ इंटरफेसिक्युलर मेरिस्टेम. आपल्याला माहित आहे हा एक व्हॅस्क्युलर बंडल आहे, हा एक व्हॅस्क्युलर बंडल आहे. या व्हॅस्क्युलर बंडलच्या मध्ये इथं जो कॅम्बियम आहे तो आहे इंट्राफेसिक्युलर मेरिस्टेम और कॅम्बियम. परंतु नंतर मेडुलरी रेजच्या सेल्स ज्या पॅरेन्कायमॅटस आहेत त्या सेल्स मेरिस्टिमॅटिक होतात आणि त्या बनवतात इंटर फेसिक्युलर मेरिस्टेम ड्यूरिंग सेकंडरी ग्रोथ. आणि असं इंटर फेसिक्युलर मेरिस्टेम ची ग्रोथ जी आहे ती प्रमोट करण्याचं काम सायटोकायनिन हे हॉर्मोन करतं. त्याच्यानंतर सेक्स एक्सप्रेशनचा विचार केला तर एखादं मेल फ्लावर आहे त्याचं कन्वर्जन बाय सेक्शुअल फ्लावर मध्ये करणार कोण, सायटोकायनिन. आणि हे फिमेलनेसच्या फेवर मध्ये आहे.
इट स्टिम्युलेट द फीमेल फ्लावर डेव्हलपमेंट. जसं ऑक्झिन फीमेल फ्लावरच्या डेव्हलपमेंटच्या फेवरमध्ये आहे, तसं सायटोकायनिनसुद्धा त्या फेवरमध्ये आहे. त्यानंतर इट स्टिम्युलेट द फ्लोएम ट्रान्सपोर्ट. फ्लोएम मधून ऑर्गॅनिक कंपाऊंडचा जो ट्रान्सपोर्ट आहे तो यामुळे स्टिम्युलेट केला जातो. आणि इट स्टिम्युलेट फ्लावरिंग इन शॉर्ट डे प्लांट्स. जे शॉर्ट डे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये फ्लावरिंगची प्रोसेस स्टिम्युलेट कोण करतं, तर सायटोकायनिन हे हॉर्मोन करतं. दीज आर व्हेरियस रोल्स ऑफ सायटोकायनिन अँड दिस इज अबाउट सायटोकायनिन ग्रोथ हॉर्मोन. बंद केलं नाही का?